महाराष्ट्र मध्ये ग्राम पंचायती निवडणुका लागलेल्या आहेत। या ग्राम पंचायती मध्ये सरपंचाच्या निवडणुका थेट होणार आहेत अशी परिस्थिती आहे। सर्कलच्या कार्यकर्त्यांना तालुक्याच्या कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी सर्वच ग्राम पंचायतीच्या निवडणुका लढवल्याच पाहिजेत, परंतु त्याच्याचबरोबर सरपंचाचे उमेदवार सुद्धा उभे केले पाहिजेत। एकूण एक उमेदवार उभे राहतील सरपंच पदासाठी याची दक्षता जिल्हा तालुका सर्कलच्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे। 2 तारखेला शेवटचा फॉर्म आहे। सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी सायंकाळी ग्रामपंचायतीतले उमेदवार त्यांचा मोबाईल नंबर आणि कुठली ग्रामपंचायत आहे याची माहिती संध्याकाळपर्यंत ऑफिसमध्ये पाठवावी ही विनंती आहे, जेणेकरून आपण किती जागी सरपंच पदासाठी लढतो याची माहिती महाराष्ट्राला देता येईल।